अजितदादांना ताईंचा दे धक्का, राष्ट्रवादीचा आमदार थेट सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला, तरी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा करिश्मा दिसून आला आणि त्यामुळे लोकसभेला महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळालेला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार निवडून आले आहेत आणि या निवडणुकांचा निकाल पाहून शरद पवारांकडे विधानसभा निवडणुकांसाठी अनेक नेते मंडळी जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे, तर काही नेते शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची भेट घेत आहेत। इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती, तर काही दिवसांपूर्वी परभणीत बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला। आता अजित पवार यांच्या गटातील आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत कारमधून एकत्र प्रवास केलाय। सोलापूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे आणि शरद पवारांची या जिल्ह्यावरील पकड आजही कायम आहे आणि यामुळेच लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली आणि जिंकली, मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत। माढ्याचे बबन शिंदे आणि मोहोळचे यशवंत माने दोघेही अजित पवारांसमवेत आहेत, मात्र आज यशवंत माने यांनी सुप्रिया सुळेंसोबत एकत्र प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर।